नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या करंट एज्युकेशन झेडपीया यूट्यूब चॅनल मध्ये। यापूर्वी मी ओळखा पाहू मी कोण हा व्हिडिओ बनवला आहे। त्या व्हिडिओला तुम्हा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। आशा करते या व्हिडिओलाही तुम्ही चांगला प्रतिसाद द्याल। ओळखा पाहू मी कोण हा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तिथे पाहू शकता। या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी जिज्ञासा वाढवणारे व बुद्धीला चालना देणारे प्रश्न घेऊन यायचा प्रयत्न केले आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉनला टच करायला विसरू नका। या व्हिडिओमधील कोडींची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत। उत्तरे देण्यासाठी तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ दिला आहे। उत्तर येत असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये उत्तरे नोंदवा, एक प्रकारे पहिल्या व्हिडिओ प्रमाणेच। आणि उत्तर तुम्हाला येत नसेल तर मी उत्तरे व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहेत। चला मग वेळ वाया न घालवता कोडी सुरू करूया। डोके लढवा, कोडी सोडवा। हिरवा पिवळा रंग, आंबट गोड चव, क जीवनसत्वाने भरपूर, माझा गाव नागपूर। ओळखा पाहू मी कोण, वेळ सुरू होते तुमची आता। उत्तर आहे संत्री। नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे ना। जेव्हा तो अंघोळ करतो तेव्हा तो लहान होतो, ओळखा तो कोण, वेळ सुरू होते तुमची आता। उत्तर आहे साबण। भर उन्हाळ्यात हिरव्या गार रानात, पांढऱ्या मातीत लाल ढेकळ, त्यावर पेरल्या काळ्या बिया, खाल्लं तर मिळेल थंडावा, अशी या फळाची किमया। ओळखा पाहू कोण, वेळ सुरू होते तुमची आता। उत्तर आहे टरबूज। पाणी नाही, पाऊस नाही, रान हिरवेगार, कात नाही, चुन्ना नाही, तोंड लाले लाल, सांगा पाहू मी कोण, वेळ सुरू होते तुमची आता। उत्तर आहे पोपट। दुःखात आणि सुखात बरसणाऱ्या पावसाचे नाव काय, तुमची वेळ सुरू होते आता। उत्तर आहे अश्रू। जर तुम्ही तिला पकडलात तर तिला तुम्ही मारून टाकता, आणि जर नाही पकडला तर तिला तुम्ही सोबत ठेवता, ओळखा पाहू कोण। उत्तर आहे उवा। असे काय आहे जे लोक म्हणतात वाईट आहे पण तरी सुद्धा ते प्यायला सांगतात, सांगा पाहू कोण आहे। उत्तर आहे आपला राग। सांगा पाहू अशी कोणती वस्तू आहे जिला कापल्यानंतर सर्वजण गाणे म्हणू लागतात, उत्तर आहे वाढदिवसाचा केक। एका महालात 32 खोल्या, त्यात राहते एकच राणी,
सारखं सारखं मागे पाणी, ओळखा पाहू मी कोण। उत्तर आहे जीभ। देवबाप्पा जेव्हा छोटा होता तेव्हा तोही शाळेत जात होता। एकदा काय गम्मत झाली, त्याची रंग पेटी पडली खाली। रंग सारे सांडून गेले, ढगांनी ते पटकन गोळा केले। ओळखा बर ते रंग कोणाला दिले, कोण मग आकाशात सप्तरंगी झाले। उत्तर आहे इंद्रधनुष्य। आगमनाने याच्या सृष्टी फुलते, पानोपानी चैतन्याची खून उमलते। कोकिळाही कुहू कुहू करते, आमराही मोहरून जाते। माघ शुद्ध पंचमीला 16 कलांनी फुलणारा ऋतू, ओळखा कोण। उत्तर आहे पावसाळा। बकरी सारखे केस, गाई सारखं डोकं, घोड्या सारखं शेपूट, अस्वला सारखा आवाज। 1000 किलो वजनाचा हा शाकाहारी प्राणी थंड प्रदेशातील गाय असं म्हणतात कुणी, ओळखा पाहू कोण। उत्तर आहे याक। दिसत नाही कधी कुणाला, पिंजऱ्यामध्ये लपून असतो। भीती वाटली किंवा धावले की जोराने मी धडधडतो, ओळखा पाहू मी कोण। उत्तर आहे हृदय। झाडा झाडांवरून फिरतो, सरसर नाही सा होतो। नानाविध रंग बदलतो, कीडे खाऊन पोट भरतो। जीभ याची लांब असते, कुंपणांपर्यंत धाव असते, ओळखा पाहू कोण। उत्तर आहे सरडा। डोळे आहेत पण बघू शकत नाही, पाय आहेत पण चालू शकत नाही, तोंड आहे पण बोलू शकत नाही, सांगा पाहू मी कोण आहे। उत्तर आहे बाहुली। हवेत सोडत काळ्या रेघा, गावोगावी जाते राणी। लोखंडाचा रस्ता हिचा, सांगा हिला ओळखेल कोण। उत्तर आहे आगगाडी।